राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांनी घेतलं जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन. मोहन भागवतांच्या हस्ते द्वादश मल्हार दर्शन सृष्टीचं भूमिपूजन. ठाण्यामध्ये वाहतूक कोंडीमुळे राजन विचारेंचा दुचाकीनं प्रवास, वाहतूक कोंडीचं नियोजन नसल्याचा विचारेंचा आरोप. गणेश भक्तांच्या सोयीसाठी रायगड प्रशासन सज्ज. मुंबई गोवा महामार्गावर 10 ठिकाणी सुविधा केंद्र. चाकरमान्यांना सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा मिळणार. जळगावमध्ये गणपती बाप्पासाठी सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तू बाजारात दाखल. सोन्या चांदीच्या वस्तूंना ग्राहकांची मोठी पसंती. उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट स्पर्धेचं आयोजन. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडप उभारणीसाठी खड्डे न खोदण्याचं मुंबई पालिकेचे आदेश. खड्डा खोदल्यास प्रतिखड्डा 2000 दंड वसूल करण्याच्या सूचना. पुण्यात गणेशोत्सवात 7000 पोलिसांचा असणार चोख बंदोबस्त. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी. तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय आपत्ती. मुसळधार पावसामुळे 50,000 झाडं पडली उन्मळून, तर तेलंगणातील मुलगूच्या जंगलातील घटना. देशात यंदा सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला. मेघालयातील चेरापुंजी नंतर दुसऱ्या स्थानावर महाबळेश्वरचा नंबर. तर तब्बल 5,620 मिलीमीटर पावसाची नोंद. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना सांगली पोलिसांची नोटीस. राहुल गांधींच्या दौऱ्यात सहभागी होण्यास पोलिसांचा मज्जा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका. बस फेऱ्या रद्द झाल्यानं सुमारे 9,37,000 रुपयांचं उत्पन्न बुडालं. कर्मचारी भविष्य निधी संघटनेतून मिळणारी ईपीएस 95 पेन्शन आता देशातल्या कुठल्या बँकेतून काढता येणार. येत्या जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी. बडोदा जेएनपीटी महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा. बोगद्याचं काम अवघ्या 15 महिन्यात पूर्ण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं वेगवान कामाचं कौतुक. नाफेड आणि एनसीसीएफच्या हस्तक्षेपामुळे राज्यात कांद्याच्या दरात घसरण सुरू. कांद्याच्या दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची घसरण. मुंबईत मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीनं 18 होर्डिंग्सवर कारवाई. तर होर्डिंग हटवले तर 14 होर्डिंगची उंची कमी केल्याची माहिती. मुंबईत म्हाडाच्या 2030 घरांची सोडत निघणार. 7 किंवा 8 ऑक्टोबरला सोडत निघण्याची शक्यता. वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरातील शिक्षक रस्त्यावर. शिक्षक दिनीच केला रास्ता रोको. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,675 गावं अतिवृष्टीनं बाधित. 12,41,967 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. यवतमाळच्या बागत इजारा गावात खासदार संजय देशमुखांनी केली शेती नुकसानीची पाहणी. संजय देशमुख यांच्याकडनं शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन. पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. मनोज चरांगे यांची सरकारकडे मागणी. संभाजीनगरमधील नायगाव तलावाच्या भिंतीला पडला भगदाळ. माती ढासळू लागल्यानं तलावातील पाण्याचा विसर्ग थांबवला. तर धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा खटाटोप. वंदराज आंदेकर हत्या प्रकरणाचा सखोल तपास गरजेचा. पुणे न्यायालयानं नोंदवलं निरीक्षण. तर हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 आरोपींना अटक. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या 2 बस कंटेनरवर धडकल्या. सुदैवानं 80 प्रवासी बचावले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.